हिरवा रंग पाहिला की डोळ्यांना किती छान वाटतं. जेवढ्या डोळ्यांना छान वाटतं तेवढ्या हिरव्या रंगाच्या ज्या भाज्या असतात त्या पण खूप आपल्या शरीराला पौष्टिक असतात. हाय फ्रेंड्स, कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण कांद्याच्या पातेची भाजी बनवणार आहोत. कांद्याच्या पातेची भाजी वेगवेगळ्या भाजीमध्ये टाकून केली तरी खूप छान होते, जवळ्यामध्ये टाकली तरी खूप छान होते. कांद्याची पात चायनीज पदार्थामध्ये खूप वापरली जाते आणि आज मी तुम्हाला ही कांद्याची पातेची भाजी दाखवणार आहे, ती डाळ टाकून दाखवणार आहे. चण्याची डाळ वापरणार आहे आपण. पण हो, रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सनी नक्की सांगा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. ही हिरव्या कांद्याची पात जी आहे तर ती 1/4 किलोपेक्षा जास्त आहे आणि इथे जी डाळ भिजवली आहे ती 1/4 कप घेतलेली आहे आणि 5 तास मी चांगली डाळ भिजवून घेतलेली आहे. ती छानपैकी फुललेली डाळ आहे. आणि ही भाजी मी तुम्हाला सांगेन इथे मी गावावरून शेतामधली भाजी आणलेली आहे आणि त्यासाठी आपण दुसरं साहित्य बघूया काय लागणार आहे. तर 9 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून, 1/2 चमचा राय, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हिंग, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली इथे. कोथिंबीरीने स्वाद खूपच छान येतो भाजीला. तर आता ही जी भाजी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे मी एक टोमॅटो पण घेतलेला आहे. तर जे सफेद देठ आहे तर ते एका साईडला मी पहिले काढून घेते आणि कांद्याची पात बारीक कट करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि जे सफेद देठ आहे त्याचे जे मोठे देठ आहेत त्याला 2-3 काप मारून आपल्याला त्यानंतर ती कट करून घ्यायची आहे. तर बघू शकता हे जाडजाड देठ आहे ते इथं मी मध्ये काप मारते जरा सुरीने आणि त्यानंतर ते बारीक कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यापेक्षा पण कांद्याचे पात बारीक येते. जशी मिळेल त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता. तर या पद्धतीने मी इथे चिरून घेतलेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान रेसिपी होते. आणि कशी झाली मला कमेंट्सनी नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता कांद्याचे पात आपले चिरून झालेले. गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेले. तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी राय घेतली होती राय आणि जिरं टाकायचं आहे, दोन्ही चांगलं तडतडून द्यायचं आहे. त्यानंतर हिंग टाकायचं आहे, हिंग पण थोडासा चांगला परतून घ्यायचा आहे. लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या त्या चांगल्या परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हळद पण यामध्येच टाकायची आहे. हळद टाकली की जी डाळ भिजवलेली होती ती धुवून घेतलेली आहे स्वच्छ मी, ती आपल्याला तेलात टाकायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. डाळ जी आहे ती पहिल्यांदा थोडीशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारण कांद्याची पात जी आहे ती पटकन शिजली जाते. डाळ जी आहे ती पहिली शिजवली का भाजी पटकन होते. तर डाळ थोडीशी मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये 1/4 चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून मिक्स करून घेतले. मंद गॅस करणारे आणि मंद गॅसवरती ही 5 मिनटं डाळ शिजवून घ्यायची आपल्याला पहिल्यांदा. तर 5 मिनटानंतर ही डाळ आपली बघू शकता तुम्ही या पद्धतीची झालेली आहे. थोडीशी फुललेली पण आहे आणि शिजली पण आहे, तर फक्त दाताखाली ती तुटली गेली पाहिजे. आणि ही डाळ भिजवलेली आहे तर पटकन शिजली जाते. तर आता यामध्ये आपण कांद्याचे पात टाकूया. झटपट होणारी रेसिपी आणि खूप छान होते रेसिपी. कांद्याचे पात टाकल्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट टाकल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. बघू शकता किती छान कलर वाढतो, येल्लो, लाल आणि हिरवा. खूप छान भाजी होते. तर ही भाजी आता एकदा मिक्स करून घेऊया आपण. ही भाजी जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे. जास्त जशी शिजवली तर त्याची टेस्ट खूपच चेंज होते. त्यासाठी एकदा भाजी ही मिक्स करून घ्यायची. त्यानंतर मी इथं झाकण ठेवणार आहे आणि झाकण लावून आपल्याला 2 ते 3 मिनटं फक्त भाजी वाफाळून काढायची आहे. कांद्याची पातच नाही तर कोणती पण हिरवी पालेभाजी असेल तर ती जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे. जास्त जर पालेभाजी शिजवली तर ती काळी पडते आणि त्याचं विटामिन पूर्णपणे निघून जातं. त्यासाठी आपल्याला ओवर कुक करायची नाही आहे. तर भाजी छान मिक्स झालेली आहे. मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे मी, चवीपुरतं लागत असेल तरच मीठ आपल्याला वापरायचं आहे. तर 3 मिनटं झालेली आहे इथे भाजी. तुम्ही बघू शकता कांद्याची पात शिजायला वेळ लागत नाही आहे आणि ऑलरेडी आपण डाळ शिजवून घेतली होती तर छान कलर पण दिसतो आहे भाजीला. टोमॅटोचा लाल रंग, भाजीचा हिरवा रंग, डाळीचा पिवळा रंग. तर आपली ही कांद्याची पातीची भाजी आपली तयार झालेली आहे. बघूनच खायची इच्छा होते. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, डाळ भाताबरोबर खाल्ली तरी खूप छान लागते. तर आता मी गॅस बंद करणार आहे. पण गॅस बंद करायच्या अगोदर इथे जी कोथिंबीर आपण कापून घेतली होती ती टाकणार आहे. कोथिंबीर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. ह्या रेसिपीच्या अगोदर मी कैरीच्या चटणीची रेसिपी शेअर केली होती, त्याची लिंक मी आय बटनवरती दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सनी नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.